नमस्कार, नवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया करंदी फ्राय। त्यासाठी ही सुकी करंदी घेतली आहे मी। एक कांदा, एक बटाटा, कोकम, 5-6 मिरची, लसूण, आलं आणि आपले मसाले। पहिले आपण गॅस ऑन करूया। आता आपल्याला थोडी करंदी भाजून घ्यायची आहे। कढई तापलेली आहे, ही जी सुकी करंदी आहे मी भाजून घेते। ही आपल्याला आता मीडियम गॅसवर भाजून घ्यायची आहे। करंदी भाजून घेतल्यामुळे आपले शिजायला वेळ लागत नाही। जेव्हा आपण फोडणी देणार कांद्यावर तेव्हा शिजायला वेळ लागणार नाही, त्यामुळे करंदी भाजून घ्यायची। आता आपण एकत्र ते बाउल मध्ये काढून घ्यायचे। ते सुकट भाजून झालेले आहे। आता आपण बनवायला सुरुवात करूया। एक चमचा ऑइल घेतलंय। व्यवस्थित गरम होऊन द्यायचं। त्यानंतर कांदा, हा मोठा कांदा एक घेतला होता म्हणून थोडा कांदा आहे। आपला कांदा चांगला शिजून द्यायचा तेलामध्ये। आता आपला कांदा तेलामध्ये नरम झालाय, हे बघा। आता मी त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि मिरची, ही मी मिरची उभी चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे। ती आता मी त्याच्यामध्ये टाकते आणि ते आता आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं आलं आणि लसूण आणि थोडी मिरची शिजून द्यायची आहे। आपण यामध्ये हळद छोटा चमचा, दीड चमचा तिखट, एक चमचा आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। आता आपण जी करंदी भाजून घेतली आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी होत आहे। हा आपला मसाला आहे, त्याच्यामध्ये
जो चिरून घेतलेला बटाटा, पाण्यात भिजवून घेतलेली करंदी आहे, तिला पाणी काढून घ्यायचं आपल्याला। हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी ओतायचं नाही, हे आपल्याला तेलावरच शिजवून घ्यायचंय। आता मी त्याच्यावर प्लेट ठेवते आणि त्याच्यात पाणी, हे 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आपल्याला। आता आपले 5 मिनिटं झालेले आहे, हे आता आपण बघूया। आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, तर मी याच्यामध्ये पाणी ऍड करते। त्याच्या पहिले आपण मीठ, चवीपुरतं मीठ, आता यामध्ये थोडस आंबटपणा येण्यासाठी मी कोकम ऍड करते। आणि आता हे आपल्याला शिजून द्यायचं व्यवस्थित। हे सुकं खोबरं आणि कांदा ह्याचं वाटप आहे, ते आता याच्यामध्ये ऍड करूया आपण त्याची थिकनेस वाढण्यासाठी। आणि आपलं जे सुके मच्छीचं जे ग्रेव्ही आहे ती पण खूप छान होते वाटप लावल्याने। आणि आपलं आता ऍक्च्युली कालवण हे शिजत आले ग्रेव्ही सुकी मच्छीच, आता 5 मिनिटं ठेवायचे। मसाला लावला ना आपण। ही आपली करंदीची ग्रेव्ही रेडी झाली आहे खाण्यासाठी, तुम्ही ट्राय करा। आणि ह्याच्यासोबत मी तांदळाची भाकरी बनवली आहे, तांदळाच्या भाकरीचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन। आता हीच करंदीची ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।